विळजेतील सुंदरनगर येथे चोरट्यांनी बंद बंगला फोडून 1 लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. विळजेतील सुंदरनगर येथील मनोज कुमार यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी कपाटातील 1 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. मनोज कुमार हे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी गावी गेले होते. शुक्रवारी सकाळी ते घरी परतले होते, त्यावेळी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले असल्याचं त्यांना दिसून आलं. तर बेडरूममध्ये कपाटातील साहित्य विस्कटलं होतं, त्यातील दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबत मात्र रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी पोलिसात चोरीची नोंद नसल्याचं समजते. मीरा भी टूटा हुआ है, उसमें से जो भी ज्वेलरी भी पड़ी थी वो सब ले भी गया है. तो सब मिला के रिंग था, कान का था, वो सब मिला के 1 लाख के आसपास का होगा सब, सोने चांदी का जो भी. अच्छा, कितने आपको कब समझा ये? आने के बाद में समझा? हाँ, आने के बाद ही मालूम पड़ा. अच्छा, उनको पता चल गया लगता है, वो इसलिए इसको छोड़ दिया है. जो था पूरा गोल्ड लेके गया? हाँ, गोल्ड लेकर गया. गोल्ड था और चांदी का था, पायल वगैरह था, वो सब.